गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश, लेट्स स्पीक। इयत्ता तिसरीमधील इंग्रजी विषयातील चला बोलूया हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। रीड द डायलॉग अलाउड अँड प्रॅक्टिस देम। हे संवाद मोठ्याने वाचा आणि त्यांचा सराव करा। येथे काही संवाद दिलेले आहेत, ते संवाद आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना वापरता येऊ शकतात। हे मोठ्याने वाचायचे आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे। चला तर मग पाहूयात, लेट्स स्पीक। डू यू लाईक पोटॅटोज? तुला बटाटे आवडतात का? येस आय डू, हो मला आवडतात। व्हॉट अदर व्हेजिटेबल्स डू यू लाईक? तुला आणखी कोणत्या भाज्या आवडतात? आय लाईक कॅबेज, मला कोबी आवडतो। डू यू लाईक ग्रेप्स? तुला द्राक्षे आवडतात का? नो आय डोंट, आय लाईक ऑरेंजेस, नाही मला द्राक्षे आवडत नाहीत, मला संत्रे आवडते। हॅव यू गॉट अ ग्रीन पेन? तुला हिरवा पेन मिळाला आहे का? येस आय हॅव, हो आहे माझ्याकडे। कॅन यू गिव इट टू मी प्लीज? कृपया तू मला तो देऊ शकतोस का? श्युअर हिअर इट इज, हो नक्कीच हा आहे ते। हॅव यू गॉट अ ब्लू पेन्सिल? तुला निळी पेन्सिल मिळाली आहे का? येस हो। कॅन यू गिव इट टू मी प्लीज? कृपया तू मला ते देऊ शकतोस का? सॉरी आय कांट, आय नीड इट, माफ करा मी ती देऊ शकत नाही कारण मला तिची गरज आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण काही संवाद पाहिले। या संवादांबरोबरच आपल्याला या चित्रांमध्ये दिसणारे इतर काही जे वस्तू आहेत किंवा पर्याय आहेत ते वापरून आपण अशा संवादांचा सराव करायचा आहे। आणि मुलांनी तर स्वतः या चित्रांमध्ये किंवा इतरही काही शब्द असतील, काही फळे असतील, भाज्या असतील किंवा वस्तू असतील, त्यांचा वापर करून संवाद वापरण्याचा सराव केला पाहिजे। लाईक दिस, टुडे वी लर्न स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश, लेट्स स्पीक। अशा प्रकारे आज आपण इयत्ता तिसरीमधील इंग्रजी विषयातील चला बोलूया हा घटक अभ्यासला। धन्यवाद।